नमस्कार शूलभंजन महिमा ओवी रचनाकार आहेत सद्गुरु उपासनीनाथ गोदावरी माता शिष्य यती दिगंबर ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वतय नम ओम श्री उपासनी सद्गुरुवे नम ओम श्री कवल्येश्वराय नम प्रथमबंधुगणाधीश सकळ ईशाचा जो ईश गिरिजा गिरीजासूत आता वंदू ब्रह्मकुमारी वसावे वेगे मम जिव्हागरी विद्यांची आगरी चौसष्ट कळासहित प्रेमे आठवू सद्गुरुनाथ दिगंबर तयाचा चरणांकित सद्गुरु हेची निजदैवत मुमुक्षु साधका त्रेतायुगी अगस्तीमुनी त्याची भार्या लोपा मुद्रा सगुणी नांदे आश्रम धर्मपाळुनी मागे अंकई पहाडी राहे अगस्ती तेजोमय गौरव कांती, मस्तकी जटा वात वातस्पर्शे उडती हातीदंड कमंडलू गिळिले त्याने सप्तसागर दैत्य दैत्यसंहार नाम ऐकता कापे देवेंद्रसूर महान तपोनिधी ज्ञानियांचा मुकुटमणी रघुनंदन लोळे चरणी श्रीरामास ब्रह्मास्त्र देवुनी रावणवध करविला श्रुती स्मृती आणि वेद ज्यांचे असे मुखोद्गत नित्यनेमतपानुष्ठान अगाध कापती चंद्र सूर्य शरणांगत मुमुक्षुंचा कैवारी उपदेशोनी साधका तारी लाजे सिद्ध पाहुनी ज्ञान आगरी भक्ता माजी शिरोमणी त्यांची भार्या महापतिव्रता पतिसे वीण नसे आन चिंता संसारी वाहे पूर्ण नैराश्यता गुणवंती सुंदरी रमणी ध्यायी पती रात्रंदिनी, जागोनी जागोनीपती भगवंत मनी परी विटली संसारा मनी मणे संसार हा मिथ्या करिता शिणल्या बाह्या सुख पाया तळमळी परमार्था लागी तव शरण गेली स्वनाथासी लीन होवूनी पुसे मजन्या एकासिद्धस्थानासी करीन न घोर तप धन्य म्हणे माझी ललना मनी संतोषला पती राणा पाहोनी कांतेची सद्भावना ही उद्धरील पूर्वज मग ऋषी सांगे कासि सिद्धस्थान आहे एकांतेसी सूर्यभंजन शूलभंजन म्हणती त्यासी एथोनी सेवा योजने तेथोनी अर्धयोजने आहे आहेहेृष्णेश्वर ज्योतिर्लिंग भारी गिरिजा आली महेशगिरी न्यावया शिवाते लोपामुद्रा पुसे मुनीसी सूर्यभंजन नामे त्याते कैसी कवनतीर्थ असे तेथे पती म्हणे ऐक सगुणा विंध्याचल माझा शिष्य जाणा अभिमानाने फुगला अवगुणा तव माझा वास काशीत अभिमान हा दुष्ट चोर ह्याने नागविले थोर लंकेचा रावण महाशूर गर्वे नष्ट झाला अभिमाने कौरवांचा संहार पुच्छ तुटोनी पडला महिवर इंद्र तो पदच्युत वारंवार पंख गळाले तर अभिमान दुःखाचे माहेर लीनता सत्वर, घ्यावी हत्ती फोडे लाकडाचा संभार मुंगी खाय शर्करा अभिमाने प्रपंच साधेना अनंत दुःख कष्ट यातना तेथे परमार्थ बाष्कळ जाणा प्राणी नागवला चहूकडे विंध्याचल फुगोनी आकाशी गेला भानुरथासी आडवा झाला सविता क्रमू न शके मार्गाला तेने अंधारच हुकडे सृष्टीचा बुडाला व्यापार होम हवन बंद झाले महिवर विंध्याचले केला हा हाकार अन्न मिळे प्राण्या सविते करुनी निर्धार तप आरंभिले महाघोर बैसोनी शूलभंजनीगिरीवर सहस्त्र वरुषे प्रसन्न झाला कैवल्येश्वर कांतीचा वर्ण शुभ्र कर्पूर मस्तकी जटा वाहे गंगा नीर भाळी चंद्र शोभत कंठी शोभे रुद्राक्ष माळ नीळ कंठ झाला प्राशुनी गरळ तिसरा नेत्र तो वडवानळ त्रिभुवन जळू पाहे सर्पगळा व्याघ्रांबरधारी त्रिशूळ शंख डमरू करी भोळा शंकर भक्त कैवारी वरम म्हणे मनी मनिहरुषला सविता निरूपली विंध्याचलाची वार्ता सृष्टी बुडवी पाहे स्वरिता घातला धिंगाणा विंध्याचले आडविला मम रथ क्रमू शके माझा बंध सृष्टी चालेल कैसी कृपानाथ आता उपाय कवणा ऐसे विनम्नी शिवासी नवविधा भक्तीने अर्चिल्यासी बाही जीवरूप बिल्व पत्रासी त्रिगुणा एवंच जीव शिव पावले सूर्याचे तेजते उजळले सच्चिदानंद रूप प्रकटले अभेद्यरूपे अगस्तीचे होता दर्शन विंध्याचलाचा गळेल अभिमान होईल ठेंगणा सहान गुरुसी नमस्कारिधा त्वा केले तप दारुण म्हणून मी झालो प्रसन्न आता तुझा अधिकार महान अद्वैत केवळ रूप या स्थानाचे महिमान नाव ठेविले शुल भंजन भंजन जे भेदून प्राणी होतील मुक्त मगशंकरे मारुनी त्रिशूळ आणिले पाताळातून गंगाजळ केवळ पवित्र निर्मळ मणिकर्णिकेकडून सूर्यास घातले मंगलस्नान सकळ देव वर्षिती सुमन धन्य सूर्य सूर्यनारायण जेणे शिव तोषविला सूर्ये करीता स्नान निर्मळ तोची वाहिले तो गंगाजळ तीच नदी सोडवळ वाहे पूर्वमुखे भास्करीत करोनी स्नान करी गायत्री मंत्र पुरश्चरण अथवा नाम जाप जप अनुष्ठान होईल मग सिद्ध शिव देई वर शूलभंजनासी हे स्थान सिद्धपीठ मध्यकाशी येथे माझा वास अहर्निशी नाम कैवल्येश्वर भावे करावे सूर्यतीर्थी स्थान स्नान कैवल्येश्वराचे शास्त्रोक्त पूजन तयाचे महादोष जाय जळोन अधिकारी परमार्थी, करावे गोवेणी पिंडप्रधान सहज पर्वकाळी विशेष जाण साधिता मार्गशीर्ष पौष श्रावण प्राप्त सकळ सिद्धी दृढप्रेमे करिता तपानुष्ठान दुग्धफलाहारी वा उपोषण सकला मनकामना पुरवून देयीन सायुच्यता निष्कामतपानुष्ठान उत्तम साधिता जीवनमुक्त आत्मा राम हेतुजाण सत्यसत्य ऐसे देवूनिवरदान शिवपातवला अन्तर्धान सविता गेला स्वस्थाना लागून निज कार्याते मज पाहता गळाला अभिमान झाला मनापासून तैसाची राहू ऐसे वधून मार्ग क्रमिता नव सूर्यांचा रथ चालला त्रैलोकी आनंद प्रवर्तला मी आलो अंकाई शिखराला तेथे स्थापिला आश्रम लोटता काही वरुषे इंद्र आरंभी यज्ञ हरुषे पाचारी बृहस्पती सुरेशे यज्ञ पुरोहित गुरु आज्ञापी शिष्य चंद्रासी तू राहे मम गृही सुखेशी देवे मज मजपाचारिलेज्ञासी ऐकावे मम भार्या वचन। ऐसे वदोनी गेला बृहस्पती तारा भेटे चंद्रासी एकांती पाहुनी भ्रष्टली आर्येची मती कामाने व्याकुळ झाली चंद्र शीतळ लावण्य पुतळा बत्तीस लक्ष्मी चौसष्ट कळा त्याने मोहविली तारा बाळा दोघे झाले कामा तूर, चंद्रभोगी गुरुची ललना गर्व राहिला तारेसी जाणा बृहस्पती येता स्वस्वदना पाहुनी क्रोधान्नला इंद्रासी कळविता वर्तमान अत्यंत झाला गोपायमान आता वेगे चंद्रासी दंडीन दंडीन महानीच अपराधी चंद्र इंद्राचे तुंबळ युद्ध चाले एक वरी सोडी शस्त्र भले। ऐसे घनघोर युद्ध बहु चाले अंती पळाला शशी लपोनी बैसला शिवभाळी शंभूस गेला शरण तात्काळी रक्ष रक्ष म्हणे चंद्रमौळी शिवे दिधले अभय इकडे वाढला गर्भ तारेचा तोची बुध गृह झाला साचा नवग्रहा माझी चालक बुद्धीचा शुद्ध झाली तारा परिचंद्र पडला काळा परनादी दोष आले कपाळा दाह उठला देही तळमळा महादुर्घर तो भोग परद्वारा गमन महापाप चंद्राच्या देहीचा झाला संताप काही सुचेना भ्रमिष्ट आपो आप सहवेना महादुःख परनारी विषाहुनी कठीण ब्रह्माचे जाळीले देह जाण इंद्रासी पडले भग पूर्ण जाळीली लंका विश्वामित्र तपो भ्रष्ट झाला अहिल्या होवोनी पडली शिळा नारद तो नारदी झाला वाली मुकला प्राणासी ऐसा पराक्रमी मदन त्यास जाळी शिवपंचानन कामाने वेढिल्या ैलोक्यजा धन्यते जगी निष्काम शिवे अज्ञापिले चंद्रासी भंजनासी, तप करीरे एक चित्तेसी, होशील दोश मुक्त। तव शंकरे स्थापूनी चंद्रतीर्थ हरावया परद्वारमर्थ नित्यनेमे करिता स्नान कृतार्थ दारुण दोष तव चंद्रे तीर्थस्नान देहीचा दाहगेला निघोन मग घातले दृढ पद्मासन तपा बैसला पूर्ण होता तपानुष्ठान त्यास कैवल्लेश्वर प्रसन्न देवोनी इच्छित वरदान केला पापमुक्त चंद्रे केले चांद्रायणी व्रत तापे आचरिता उचित परद्वारे दोष जळती समस्त शूल भंजनी विशेश। चंद्र तीर्थी करोनी स्नान चांद्रायणी व्रत करिता महान तो मुक्त कर्तव्य दोषापासून ऐसे वरदान दिधले तव चंद्राची उजळली कळा हर्षोनी स्वस्थाना गेला कैवल्लेश्वर तेथेची राहिला भक्तोद्धारा गरणे काही काळ लोटल्यावर राज्य करी मार्कंड रूपवर त्यांची भार्या गुणवती सुंदर महापतिव्रता प्रजेसी पाळती पुत्रा समान सत्य नीती आचार राज्य जीवन तेने झाले सुखी प्रजाजन वैर्या पासून रक्षी परी पोटी नसे संतान तस्मात कष्टी राजा राणी जाण बहुत पाहिले उपाय शोधून परी राहे वांझ जनमणती सेवु अन्न घेऊ नये तया करी जीवन तैसेची नको मुखावलोकन निपुत्री काचे रात्रंदिन चिंता करी पाचारोनी प्रधान आसी तरी सांगा अम्हा उपाया निर्धारी पुत्रेष्टी कारणे मग प्रधान करी विचार म्हणणे शरण जावे उमावर येथोनी समीप कैवल्लेश्वर शूलभंजन म्हणती तेथे करावे थोर अनुष्ठान प्रसन्न होईल रमण देईल सुपुत्र तक्षण हे सत्य जाण शूल भंजनी निश्चय होऊन राजा करी घोर अनुष्ठान जेणे झाला प्रसन्न पंचानन, तप होता पूर्ण नृपाला माग वरदान मी प्रसन्न तुझ लागून राजा म्हणे नाही संतान देई मज पुत्ररत्न शिव म्हणे मजपासी दोन सूत एक शतमूर्ख आयुष्य शत दुसरा सोळा गुणवंत महाज्ञानी प्रकटेल तू हे घे विचार करून शतमूर्ख अथवा गुणवान तव राया म्हणे कांतेस सपुसून घेई न वर दाम्पत्ये करुनी विचार घेतला सूत गुणवंत थोर त्याचे आयुष्य सोळा निर्धार ऐसे शिवे वर तिथला होता नवमास पूर्ण राणी जाहली प्रसूत जाण प्रसवली तेजस्वी पुत्र रत्न, नामे मार्कंडेय दिने दिने वाढत से बाळ मातापिता करी लडीवाळ वाळ पुरवी मनोरथ सकळ आनंद न समाये पुत्रासी अष्टवर्षे होता बाहुनी उपनयन मुहूर्ता पाचारी द्विज त्वरिता समारंभा लागी करोनी शास्त्रोक्त मुंजी बंधन बाळासी दिधले आशीर्वादपूर्ण द्विजमणदी हा भासे पंचानन केवल ज्ञानमूर्ती तव राये विचार करुनी पाठविले गुरुगृही गुरु चाण विद्या माजी केला पूर्ण भासे जैसा बृहस्पती उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर दोनमध्ये ऐकणार आहोत